शेवगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या 1602 केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना द्वितीय प्रशिक्षण देण्यात आलंय. शेवगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या प्रशिक्षणाकरिता 21 कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढत लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायद्यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या 1365 कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान करून घेण्यात आलंय. शेवगाव विधानसभा मतदारसंघातील 368 केंद्रांकरिता 408 मतदान केंद्राध्यक्ष आणि 1225 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना शेवगाव शहरातील त्रिमूर्ती हायस्कूलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणासाठी 396 मतदान केंद्राध्यक्ष आणि 1206 मतदान अधिकारी असे 1602 कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी करावयाची कार्यपद्धती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड हाताळणीचं प्रशिक्षण देण्यात आलंय. उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांचं टपाली मतदान करून घेण्यात आलं. त्याकरिता 4 टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रशिक्षण वर्गास अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देत मार्गदर्शन केलं. प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख, न्यूज टुडे 24, शेवगाव.